घरातील बाथरूममध्ये असलेल्या काही वस्तू आपल्या घराकडे दरिद्रता आकर्षित करते असं म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींकडे लक्ष न दिल्यास घरात नकारात्मकता वाढते. देवी देवता अशा घरात निवास करत नाहीत. यामुळे आपल्या गरिबीला सामोरं जावं लागतं आणि समस्या संपण्याचं नाव घेत नसतात. तेव्हा तुमच्याही घरातील बाथरूममध्ये अशा काही वस्तू कारणीभूत ठरू शकतात ज्या बाथरूममध्ये नसायला हव्यात. कोणत्याही त्या वस्तू ज्या बाथरूममध्ये ठेवू नये. चला या संबंधी माहिती जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वास्तु नियमांचं पालन केल्यानं व्यक्तीच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते. मात्र निष्काळजीपणामुळे घरातील सुख काही क्षणातच नाहीसं सुद्धा होऊ शकतं. बहुतेक जण घरातील राहण्याची जागा डिझाईन करून किंवा पुन्हा बदलून घेण्यात बरीच ऊर्जा खर्च करतात आणि मेहनत घेत असतात. मात्र सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी प्रत्येक जागेमध्ये बदल केले जाऊ शकतात. ते शक्य नसेल तर त्या जागेवर कोणत्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार असू नयेत याची काळजी मात्र घेतली पाहिजे. आणि वास्तुशास्त्रानुसार केवळ संपूर्ण घराचंच नाही तर बाथरूमचे नियमसुद्धा पाळले पाहिजे हे अत्यंत आवश्यक मानलं जातं. कारण असं म्हणतात की बाथरूममध्ये सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. म्हणूनच बाथरूममध्ये अशा काही वास्तू चुकूनही ठेवू नयेत ज्या आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात. वास्तुतज्ज्ञांच्या मते बाथरूममध्ये ओले कपडे कधीही सोडू नयेत, कारण यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. याचबरोबर घरात नकारात्मक ऊर्जा येते. म्हणूनच बाथरूममध्ये कधीही ओले कपडे ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या प्लास्टिकच्या वस्तू कधीही बाथरूममध्ये ठेवू नयेत. असं केल्याने सुद्धा व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे तुमच्या घराच्या बाथरूममध्ये सुद्धा तुटलेली बादली किंवा मग वगैरे असेल तर ते ताबडतोब बाहेर काढून टाकावेत. तुटलेली चप्पलसुद्धा बाथरूममध्ये कधीही ठेवू नये. तुटलेली चप्पल बाथरूममध्ये ठेवल्यानं कुंडलीतील शनीची स्थिती बिघडते असं म्हणतात. त्यामुळे व्यक्तीचा वाईट काळ सुरू होतो असं म्हणतात. आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर रुसते आणि निघून जाते. म्हणूनच बाथरूममध्ये कधीही तुटलेली चप्पल ठेवू नये. त्यानंतर अनेक वेळा स्त्रिया बाथरूममध्ये केस धुतल्यानंतर गळलेले केस सोडतात. असं करणं टाळावं, कारण बाथरूममध्ये गळलेले केस आणि तुटलेले केस असणं सुद्धा वास्तुदोष निर्माण होतो. त्यासोबतच व्यक्तीच्या जीवनात कोणतीही प्रगती होऊ शकत नाही असं वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं. म्हणून कधी स्त्रियांनी केस धुवून झाल्यावर ते गळलेले असतील तर ते लगेच कचरापेटीत टाकून द्यावे. त्यानंतर बाथरूममध्ये कधीही तुटलेला आरसा ठेवल्याने सुद्धा वास्तुदोष निर्माण होतो. अशा परिस्थितीत जर तुमच्या बाथरूममध्ये तुमचा आरसा फुटला असेल तर तो लगेच बदलावा, कारण बाथरूममध्ये तुटलेला आरसा ठेवल्यानं आर्थिक संकट निर्माण होतं असं म्हणतात. याबरोबरच घरातील देव घराच्या जवळ कधीही बाथरूम किंवा शौचालय नसावं ते अशुभ मानलं जातं. यामुळे अशा ठिकाणी देवघर दूर ठेवलं पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं. मात्र ज्या लोकांच्या घरात बाथरूम जवळ देवघर असेल त्यांनी देवघराची जागा लगेच बदलावी आणि शौचालयाचं दार देवघर आणि स्वयंपाकघराच्या समोर कधीही उघडू नये याची काळजी सुद्धा नक्की घ्यावी. हे शक्य नसेल तर बाथरूमचा किंवा शौचालयाचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण करू शकता आणि नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.